हाय एवरीवन वेलकम टू दी अंशिकाज डायरी आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे हॉटेल स्टाईल जिरा राईस हॉटेलसारखा मऊ लुसलुशीत आणि मोकळा जिरा राईस कसा बनवावा हे आज आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूया जिरा राईस बनवण्यासाठी बासमती लाँग ग्रेन अडीचशे ग्रॅम म्हणजेच पावशेर तांदूळ घ्या ते स्वच्छ निवडा व एका बाऊलमध्ये स्वच्छ धुवून घ्या धुतलेला हा तांदूळ अर्धा तास भिजत ठेवा अर्धा तास तांदूळ भिजवल्यानंतर एका मिडियम पातेल्यामध्ये अर्धे पातेले पाणी घ्या गॅस चालू करा व पाण्याला एक उकळी येऊ द्या पाण्याला उकळी आल्यानंतर भिजवलेल्या तांदळामधून पाणी बाजूला काढा तांदूळ भिजवण्याचा पिरियड थोडासा कमी केला तरीही चालेल पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये एक ओघराळे तेल होता तेलामुळे तांदूळ चांगला मऊ शिजतो यानंतर पाण्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस होता लिंबामुळे शिजलेला तांदूळ मोकळा राहतो तसेच भात दिसायलाही खूप पांढरा शुभ्र दिसतो अडीचशे ग्रॅम जिरा राईस बनवण्यासाठी उकळलेल्या पाण्यामध्ये एक चमचा मीठ टाका साधारण या आकाराचा चमचा सर्वांच्याच घरी असतो हे तीन महत्त्वाचे इन्ग्रेडियंट टाकल्यानंतर भिजवलेला तांदूळ उकळत्या पाण्यामध्ये टाका भिजवलेला तांदूळ टाकल्यानंतर पाण्याची उकळी थांबलेली आहे या स्टेजला गॅस पुन्हा हाय फ्लेमवर ठेवा थोड्या थोड्या वेळाने तांदूळ हलवायचा आहे सरासरी तुम्ही दोन मिनटाच्या फरकाने तांदूळ हलवू शकता संपूर्ण राईस शिजेपर्यंत गॅस फ्लेम हाय ठेवा तांदूळ शिजण्यासाठी साधारण वीस ते पंचवीस मिनिट लागू शकतात किंवा त्यापेक्षा कमी जास्तही होऊ शकते परंतु या सर्व वेळेत तुम्ही तांदूळ हलवायचा असतो नाही तर तांदूळ पातेल्याला खाली लागू शकतो हा व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओच्या खालील सबस्क्राईब हा शब्द जर लाल अक्षरात असेल तर त्यावरती एकदा क्लिक करा म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये देयांशिका डायरी सबस्क्राईब केला जाईल व शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तांदूळ पूर्णपणे शिजला आहे व त्याचा भात तयार झालेला आहे पहा अशा प्रकारे तांदूळ शिजल्यानंतर एक खोलगट बाऊल घ्या व त्याच्यावरती पुरण तयार करतो ती चाळण ठेवा व शिजलेल्या भातामधून पाणी नितळवून घ्या व हा तांदूळ एका मोठ्या ताटामध्ये सेपरेट करा ज्याच्यामुळे तो मोकळा राहील तसेच शिजलेला हा राईस पूर्णपणे थंड झाल्यानंतरच याचा जिरा राईस तयार करायचा आहे जिरा राईस तयार करण्यासाठी एका पॅनमध्ये एक ओघराळे तेल म्हणजे पंधरा एम एल तेल घ्या त्यामध्ये दोन छोटे चमचे जिरे टाका तेलामध्ये जिरे चांगले तळल्यानंतर थंड झालेला राईस टाका व त्याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाका व राईस व्यवस्थित मिक्स करा हलक्या हाताने मिक्स करायचा आहे मिक्स केल्यानंतर तो दहा मिनटासाठी लो फ्लेमवरती झाकून ठेवा दहा मिनटानंतर झाकण उघडा व हलक्या हाताने राईस पुन्हा एकदा मिक्स करा अशा प्रकारे तुमचा जिरा राईस तयार झालेला आहे येथे मिठाची आवश्यकता नाही कारण तांदूळ शिजवून घेत असताना त्याच्यामध्ये जास्त मिठाचा वापर केलेला होता त्यामुळे मीठ टाकायची आवश्यकता नाही अशा प्रकारे एकदम हॉटेलसारखा जिरा राईस तयार झालेला आहे आजची ही जिरा राईस रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा पुन्हा भेटूया to print bye bye